सर्वांचे मित्रांनो, मराठी कर्णा विल बाबराव या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. बरं, महाराष्ट्र पोलीस भरती 2021 जी काही चालू आहे सध्या 2023 त्याबाबत एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे. बघा, पोलीस शिपाई तसेच पोलीस चालक यांचे सर्वांचे पेपर झालेले आहे, फक्त मुंबई वगळता. आता याच्यामध्ये जर पाहिलं गेलं तर मुंबईचं फक्त शिपाईचं जे काही पेपर राहिलेलं आहे, तर त्याचंच इतर आता बऱ्याच ठिकाणी मागणी करू लागली विद्यार्थ्यांकडून की आम्ही एकच फॉर्म भरला आहे, इतर विद्यार्थ्यांनी डबल फॉर्म भरले, आमच्यावर ताण होते, असं तसं हे चालू आहे. परंतु हे काही हे नव्हतं, लॉजिक नव्हतं बोलण्याचं की आम्ही एकच फॉर्म भरला, एक फॉर्म भरण्यापासून कोणाला आढळण्यात आलं नव्हतं. तुम्ही किती पण फॉर्म भरू शकतो किंवा काही करण्यात होतं, परंतु आता एक निर्णय आला त्याला याच्या चार्जबाबत होता आहे की ज्या विद्यार्थ्यांनी डबल फॉर्म भरले किंवा डबल अर्ज केले तर त्यांच्याबाबत एक परिपत्रक काढण्यात आलेलं आहे. 2021 पोलीस शिपाई चालक भरतीमध्ये अंतिम निवड यादी तपासण्याबाबत आहे. आता अंतिम निवड यादी तपासण्यात आलेली आहे, तर ते काय झालेली बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे की 2 जिल्ह्यांमध्ये चालकसाठी अर्ज भरले, तर त्या दोन्ही ठिकाणी त्यांना ग्राउंडमध्ये चांगले मार्क पडले. आता दोन्ही ठिकाणी जर चांगले मार्क पडले तर त्यांनी काय केलेलं आहे, तर ह्या ठिकाणी जर तो पेपरला उपस्थित आहे तर ह्या ठिकाणी तो पेपरला उपस्थित आहे किंवा नाही तर हे तपासायचं. लक्षात घ्या, व काय नवीन सविस्तर प्रकरण येतं पाहू आपण. बघा, उपरोक्त विषयास अनुसरून सन 2021 पोलीस शिपाई भरतीमध्ये पोलीस शिपाई चालक पदासाठी आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांपैकी शारीरिक व कौशल्य चाचणीमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची दिनांक 26/3/2023 रोजी विविध घटकात लेखी परीक्षा घेण्यात आली होती. सन 2021 पोलीस शिपाई चालक भरतीकरिता देण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये उमेदवारांनी पोलीस चालक आयुक्तालय, पोलीस अधीक्षक यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई चालक या पदासाठी ऑनलाईन अर्ज सादर करता येईल अशी सूचना देण्यात आली होती. असे असतानाही उमेदवारांनी एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केल्याचे प्रथमदर्शी निदर्शनास आले आहे. असे उमेदवार विविध घटकात शारीरिक चाचणीस उपस्थित राहून लेखी परीक्षेस पात्र ठरण्यात आलेले आहे. बघा, त्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय केलेले, एका घटकासाठी एकच फॉर्म भरायचा होता, तर विद्यार्थ्यांनी काय केलं की एका घटकासाठी इतर ठिकाणी पण बऱ्याच ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत. तर त्याच्यामध्ये त्यांनी काय केलेले, फिजिकल वेगवेगळ्या दिवशी होतं, त्यामुळे ते फिजिकलला उपस्थित राहून त्यांनी फिजिकलला चांगले मार्क घेतले. आता त्यांची जी काही लेखी परीक्षेसाठी ते सर्व पात्र ठरलेले आहेत. आता पुढं पाहू, खालील नमूद घटक प्रमुखांना कळवण्यात येते की राज्यात विविध घटकात लेखी परीक्षा ही मुंबई शहर वगळता एकाच दिवशी आयोजित करण्यात आलेली असल्याने सदर यादीतील नमूद उमेदवारांची त्यांच्या नावासमोर दर्शवलेल्या विविध घटकात लेखी परीक्षा दिली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांच्यामध्ये एका ठिकाणी मूळ उमेदवार व दुसऱ्या ठिकाणी त्याचा डमी उमेदवार बसल्याचे आढळल्यास त्या ठिकाणी त्या उमेदवाराची अर्ज सादर केला आहे. अशा घटकाकडून CCTV व व्हिडिओ शूटिंग रेकॉर्डिंग करून शहानिशा करून अशा उमेदवारांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी. सोबत एकापेक्षा जास्त मैदानी परीक्षा दिलेल्या 337 उमेदवारांची यादी सोबत पाठवण्यात येत आहे. सर्व घटक प्रमुखांनी याची खात्री करून घ्यावी, त्यानंतरच अंतिम यादी करण्यात यावी. काही गैरप्रकार आढळल्यास योग्य ती कायदेशीर कारवाई करावी. बघा, तुम्ही फॉर्म भरले होते दोन ठिकाणी, ग्राउंडला पण दोन ठिकाणी गेले, परंतु पेपर तुम्ही एकाच ठिकाणी दिला, त्या विद्यार्थ्यांचं काही याच्यामध्ये हे नाही, परंतु त्या शहानिशा करण्यासाठी जी काही यादी ती देण्यात आलेली याच्यामध्ये. बघा, आता याच्यामध्ये दोन जिल्ह्यांमध्ये अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची यादी देण्यात आलेली आहे याच्यामध्ये. बघा, आता हे टोटल किती उमेदवार आहेत, 319 उमेदवारांची यादी देण्यात आलेली आहे. आता या उमेदवारांचं ज्यावेळेस जे काही चेकिंग होईल, कारण की एक प्रकरण आता समोर आलं होतं की एका विद्यार्थ्याच्या नावाने दुसरा डमी उमेदवारांना पेपर दिला होता, त्यामुळे सहसा असं दुसऱ्या ठिकाणी होऊ शकतं, त्यामुळे हे देण्यात आलेले. बघा, हे असे प्रकारचं हे झालेले. बऱ्याच विद्यार्थ्यांनी जर कोणी नसेल दिलं तर त्यांचा काही प्रॉब्लेम नाही, पण जर कोणी दिलं असं तर त्यांची उमेदवारी रद्द करण्यात येईल, हे फिक्स आहे. आता बघा, अशाच नवीन नवीन व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करत चला. धन्यवाद मित्रांनो.